सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, खास करून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दुपारच्या या क्षणाचे काही ताज्या आनंदाच्या दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर खास करून राज्यभरातील कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमरावती येथून सुद्धा एक बातमी आलेली आहे. ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत आणि आनंदाची बातमी तर सर्व शेतकऱ्यांसाठी आहे. तर दोन्ही बातम्यांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. बातमी एकदा आनंदाची ही बघू की राज्यात यंदा भरपूर पाऊस, पीक साधारण तर अवकाळीचे थैमान, बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवड येथील गटमांडणीचे भाकीत. हे सविस्तर बातमी बघू. लगेच अमरावतीची सोयाबीन कापसाची बातमी बघू. जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा, यंदाच्या पावसाळ्याचा जून महिन्यात कमी, जुलैमध्ये सर्वसाधारण, ऑगस्टमध्ये सर्वाधिक, तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडेल. परंतु अवकाळी पावसाच्या थैमानाने यावर्षी पिकाची प्रचंड हानी होईल. पिकाची परिस्थिती साधारण राहील, भावात तेजी मंदी राहील, असे भाकीत भेंडवड गटमांडणीतून शनिवारी जाहीर करण्यात आले. भेंडवड तालुका जळगाव जामोद येथील गटमांडणीचे भाकीत शनिवारी सकाळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. गटातील घटकामध्ये असलेले उडीद, तीळ, बाजरी, तांदूळ, गहू, हरभरा, करडई आदी पिके चांगली येतील. भावातही तेजी राहण्याची शक्यता आहे. तूर, कापशी, मूग, ज्वारी, लाख, मसूर या पिकाचे उत्पादन अनिश्चित येईल. जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहील असे सांगण्यात आले. 300 अधिक वर्षाची परंपरा असलेल्या गटमांडणीत भाकीत सांगण्यात आले. मित्रांनो, या बातमी शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीनसाठी. खरीपात यंदा कपाशी आणि सोयाबीनचाच बोलवाला. यंदा 92% पेरणी क्षेत्राची शक्यता. मित्रांनो, अमरावती खरीप हंगाम काही दिवसावर आला असल्याने सध्या शेती शिवारात मशागतीची लगबग सुरू आहे. यावेळी 6.62 लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावित केले आहे. यापैकी किमान 92% क्षेत्र तूर, कपाशी व सोयाबीनचे पीक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते. गतवर्षीचा हंगाम सरासरीपेक्षा कमी पावसामुळे बाद झाला व रब्बीतही तीच गत झाली. त्यानंतर आतापर्यंत अवकाळीने शेतकऱ्यांचा पिच्छा सोडलेला नाही. दोन्ही हंगामात सरासरीपेक्षा उत्पादनात कमी आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. अशा परिस्थितीत यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता काही हवामानविषयक यंत्रज्ञांनी व्यक्त केल्याने शेतकरी उत्साहात आहे. यंदाच्या खरीप हंगामात 6,81,900 हेक्टर वेगवेगळ्या ठिकाणी माहिती आपल्याला मिळत आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक 2,54,315 हेक्टरमध्ये सोयाबीन, 2,51,100 हेक्टरमध्ये कपाशी व 1,18,000 हेक्टरमध्ये तूर राहण्याची शक्यता आहे. या तीनही पिकाचे क्षेत्र एकूण पेरणी क्षेत्राच्या 92% प्रमाणात आहे. शिवाय पाऊस पुरेसा राहिल्यास या पिकांच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय कडधान्याचे क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाद्वारे प्रयत्न होत आहे. मित्रांनो, पिकणी अभियानांची मागणी. यंदा सोयाबीनसाठी 2.51 लाख क्विंटल कपाशी 15,06,600 पाकिटे, तर 17,000 क्विंटल मूग, 11,000 क्विंटल, 330 क्विंटल मका, 8,000 क्विंटल व ज्वारीचे 25 क्विंटल बियाणे लागणार आहे. हंगामात बियाणाचा तुटवडा जाणू नये यासाठी कृषी विभागाची तयारी आहे. धन्यवाद.